साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढी पाडव्याचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपलाय त्यासाठी पनवेल शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत गाठी गुढीचं साहित्य नवी काठी यांसह पाडव्यासाठी लागणारं पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी पनवेल परिसरासह तालुक्यातील मार्केट इतर ठिकाणच्या दुकानांमध्ये नागरिकांची लगबग सुरू झाली आहे कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून विविध सणांसह गुढीपाडव्याचा सणही कोरोनाच्या सावटाखाली साधेपणाने साजरा करावा लागला मात्र आता कोरोनाचं सावट कमी होण्यास निर्बंधातही शिथिलता असल्याने यंदा गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा यंदा दोन एप्रिल रोजी साजरा होणार आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते नव्या वर्षाची सुरुवात पंचांगाचे पूजन करून वाचन करून केली जाते त्यामुळे आतापासूनच बाजारपेठेत नागरिकांची सध्या पंचांग खरेदीसाठी महिलांकडून पूजेचं साहित्य तसंच साखरेच्या गाठ्या गुढीची पूजा साहित्य खरेदी होताना दिसत आहे पाडव्याला गोड पदार्थ म्हणून अनेकांकडून आंब्याची खरेदीही केली जाते गुढीपाडव्याचा खास मान असलेल्या साखरेच्या गाठी यावर्षी विविध रंगांमध्ये किमान वीस रुपयांपासून ते सत्तर रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत गुढीसाठी साडी व इतर वस्तू वापरल्या जात असल्या तरी खास गुढीसाठी भरझरी व खास जडी गाठीच्या साड्या बाजारात उपलब्ध आहेत छोट्या गुढीचे दर दीडशे ते साडेचारशेपर्यंत असून चुनेरी सत्तर रुपये तर पितळी लोटा साडेतीनशे रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत विशेष म्हणजे बचत गटांनी केलेल्या रेडिमेड गुढ्यांनाही अनेक ठिकाणी पसंती मिळत आहे